नागपूर येथील सती अनुसुया बचत गट सोबत मोठ्या अधिकाऱ्यांकडून फसवणूक केल्याची बातमी समोर येत आहे, ज्यात VM राऊत मंजुषा नामे अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर घेण्याकरिता मोठ्या फंडची गरज असल्याने बचत गटाला मोठ्या प्रमाणात पैसे देण्याची योजना सांगण्यात आली, त्यानंतर कागदी कारवाई करण्यात आली. संबंधित मुद्द्याला अनुसरून बचत गट अध्यक्षाची प्रतिक्रिया आली आहे की काही काळापूर्वी बचत गटामध्ये 8,71,000 आले होते आणि काही मर्यादित काळानंतर ते पैसे श्री साई एजन्सी नावाच्या कंपनीमध्ये हस्तांतरित करण्यात आले. त्याचा वाद आता निर्माण झाला आहे. मी बचत गटाची अध्यक्ष आहे. माझ्या गटाचे नाव सती अनुसया महिला बचत गट आहे. माझ्या गटात VM राऊत कुंबळे सर आणि मंजुषा टोंगे यांनी आम्हाला योजना सांगितली. योजनेचा गैरफायदा घेऊन आमच्या गटावर यांनी योजना उचलली आहे. 8,71,000 आमच्या खात्यावर येऊन परस्पर यांनी वापस नेले आहे, ट्रान्सफर केलेले आहे. आम्हाला न माहीत होता न काही करता आमची मीटिंग लावली होती त्यांनी. त्याच्यामध्ये सचिव अध्यक्षालाच बोलावलं होतं दोघी जणीला. आम्हाला सांगितलं का आपण ट्रॅक्टर योजना अशी म्हणजे राबवून बा म्हणून. आम्ही हो भरलो कारण की आमच्या गटामध्ये कष्टकार लोक आहेत, आम्हाला ती पाहिजे होती म्हणून आम्ही हो भरलो. त्याच्यानुसार आमची रिस्टर प्रोसिज झाली, सह्या घेतल्या, 2 चेकवर पण सह्या घेतल्या कोऱ्या यांनी. आणि नंतर आम्हाला काही दिवसांनी सांगितली की 1,50,000 भरावं लागते म्हणून 10% म्हणून. तर आम्ही म्हटलं आम्ही भरू शकत नाही. तर हे वापस न होता प्रोसिजर यांनी अजून समोर केली ना आमच्या गटावर जे पैसे आले खात्यामध्ये 8,71,000 ते आम्हाला माहीतसुद्धा नाही झालं. हे आम्हाला आता 2 महिन्या पहिले माहीत झालं की आमच्या गटावर एवढा पैसा आला आणि यांनी एवढा पैसा श्री साई एजन्सी इथे म्हणजे वापस केला आहे बघ यांनी ट्रान्सफर केला आहे म्हणून. नाही काहीच नाही सांगितलं होतं आम्हाला. सगळी प्रोसिजर झाल्यावर नंतर त्यांनी सांगितलं आम्हाला 1,50,000 भरा. वैशाली यशवंत मोटघरे. हा घोटाळा झाला तर आम्हाला हे आता 2 महिने झाले. पासबुक तिच्याच जवळ होता. पासबुक म्हणजे आम्हाला असं याच्यासाठी मागण्यात आलं का आता आम्हाला घोसवारा वगैरे लिहा साहेबा म्हणून याच्यासाठी मागण्यात आलं. आणि तिने म्हणजे नवीन खातं आम्हाला खोलून दिलं होतं का या खात्याने तुम्ही म्हणजे व्यवहार करा आणि हा जुना खाता तिच्याचपाशी होतं. तर आम्ही म्हणजे तो जुना खाता आम्हाला मंजुषा टोंगेसी हारपी तिच्याचपाशी होता हा खाता. तर आम्हाला म्हणजे रेकॉर्ड लिहायचा आहे बा म्हणून आम्हाला तो खाता मागितलं. आणि तो खात्यावर आम्हाला एंट्री दिसली तेव्हाच आम्ही बँकेत जाऊन सनी तिथूनही माहिती काढून आणली. तर तिथून आम्हाला माहिती पडली का हे श्री साई एजन्सीमध्ये 2 चेकनं पैसे गेले आहेत बा. 1 चेक 4 लाखाचं गेलं आणि 1 चेक 4,71,000 श्री साई एजन्सीच्याच नावाने गेले. आमच्याशी काही संबंधच नाही आहे तिचं. ते श्री साई एजन्सी त्यानं पत्ता वगैरे दिलं मानेवाडा रोड इथं दिलाय पण ते एजन्सी आहेच ना. आम्ही पत्ता काढलं. तुमच्या संघटनेमध्ये किती लोक आहेत? आमच्या 12. आमच्या बचत गटमध्ये 1,10,000 असे वगैरे झाले आहेत. ते योजना म्हणजे आम्हाला गटाला म्हणजे पूर्ण 12 बायाला माहीतच नव्हतं. फक्त 2 बाया घेतल्या होत्या सचिव आणि अध्यक्ष. तिला सांगितलं का 2,50,000 रुपये भरा लागते. आम्ही गटामध्ये म्हटलं काय 2,50,000 हे स्कीम आहे तर आम्ही काही भरू शकत नाही. आणि मग आम्ही 2,50,000 रुपये भरू शकतच नाही म्हटलं आणि भरलेच नाही तर मग आम्हाला ही योजना आली कशी बा. 10% पैसा भरायचा आहे म्हणून आम्हाला असं काही सांगितलं नाही. आता आम्हाला इथंच माहीत म्हणजे इथं आम्ही जेव्हा आलो इथं समाज कल्याणमध्ये आलो किंवा आम्ही कोणाला दुसऱ्याला विचारलो तेव्हा आम्हाला खूप माहीत झालं का तुम्हाला 10% पैसे. आणि जेव्हा आम्ही त्याला पण विचारलं तर 10% मध्ये किती पैसे 1,00,000 भरायचा होता. 1,00,000 नाही म्हणजे 87,000 रुपये भरायचे होते आम्हाला म्हणजे आमच्या खात्यावर. ते पण चुकीने सांगितले माहिती CRP राऊ सर BM राऊ सर कुंबळे सर आमच्या म्हणजे मांगलीत न खापरीमध्ये हे 3 लोक आले होते ना. तर ते पण म्हणत आहेत का आम्हाला ह्या गटाची माहिती नव्हती बा म्हणजे ह्या योजनेची माहिती नव्हती बा. तर यायला योजनेची माहिती नव्हती तर गटावर आणली काऊन. आमचं म्हणणं असं आहे तुम्हाला पहिले योजनेची माहिती घ्यायला पाहिजे होतं तेव्हाच गटावर आणायला पाहिजे होतं. हे यांची प्रोसेस मी माधुरी संतोष गिरसावरे मुक्काम मांगली पोस्ट चांपा तहसील उमरेड जिल्हा नागपूर. हे वाली प्रोसेस अशी झाली की ती माझ्या घरापाशी आहे एक मैत्रीण या नात्यानं आम्ही मिळून राहत होतो. आणि ही प्रोसेस अशी झाली की ती म्हणत होती का तुझ्या गटावर देतो पण ती म्हणाली का तुझ्या गटाच्या बाया हुशार आहे तर ही तुझ्या गटावर काही मी देत नाही ही योजना वापस जाऊ देतो. तर मी मान्य झाली योजना वापस जाऊ देतो म्हटल्यावर मी मान्य झाली. त्यानंतर तिनं स्वतः आपल्या गटामध्ये मंजुषा टोंगे ही CRP आहे आणि ही 19 गटं बघतात 19 गटाला माहिती देतात. आणि आमच्या गटामध्ये जास्त मोठी माहिती देणारे
डोंबरे आणि बी एम राऊत, हे बी एम राऊत आहे बी डी ओच्या खालचे, बी डी ओ आहे नितीश माने यांनी हे तिघांनी माहिती दिली. माहिती देताना अध्यक्ष सचिव आणि दोन्ही गटाचे अध्यक्ष सचिव सी आर पी बी एम राऊत आणि कुंभरे हे वाले होते. यांनी ह्या महिलेला असं सांगितलं की तुम्हाला ही ट्रॅक्टरची योजना राबवायची आहे का. ह्या महिलांना म्हटलं ट्रॅक्टरची योजना राबवायची आहे, तुम्हाला एवढे एवढे पैसे भरावे लागेल. तर पैसे भरावे लागेल किती, तर 10%. 10% म्हणजे किती, तर बी एम राऊत कुंभरे आणि मंजुषा टोंगे म्हणत होती 2.5 लाख भरावे लागेल. तर आमच्या महिलेचं असं म्हणणं पडलं का 2.5 लाख रुपये आमच्या खात्यात आहे नाही आणि आम्ही भरू शकत नाही, आम्ही हे योजना वापस जाऊ देतो. त्यानंतर वापस गेल्यानंतर ह्या सर्व महिलेला नकार दिल्यामुळं ह्या योजनेची पुरेपूर माहिती महिलेला माहीत नव्हती. मग माहीत नसल्यामुळं सी आर पीनं कोरा कागद आणला आणि महिलेला, दोन्ही गटाच्या महिलेला असं विचारण्यात आलं की तुमचे गट रजिस्ट्रेशन करायचे आहे, तुमच्या गटावर तुम्हाला बँकेतून लोन द्यायचं आहे, अनुदान मिळत आहे, तर तुमचा ठराव लिहायचा आहे, तर अध्यक्ष सचिवच्या कोऱ्या कागदावर सह्या पाहिजे. तर अध्यक्ष सचिवनं कोऱ्या कागदावर सह्या दिल्या. ती म्हणत होती का मी घरी गेल्यावर सविस्तरपणे मी लिहून पाठवते. तर तिनं बँकेचं लोनचा ठराव न टाकता ट्रॅक्टरच्या योजनेचा त्या नावाखाली ठराव लिहिला. आणि मग आला चकाचा उल्लेख. तर आता ते आमच्या 20 वर्षापासून गट चालू होते, आमच्या गटावर असा फाटधंदा अजूनपर्यंत झाला नाही आणि झालाही असं तर हे समजण्यात आलं नाही. कारण आता हे कसं समजण्यात आलं, तिनं 9 महिने बँक अकाऊंट खातं आणि जे प्रोसेडिंग बुक आहेत ते आपल्या काबूत केले होते. आमच्या सती अनुसया महिला बचत गट आणि नियती महिला बचत गटाचे ते आपल्या प्रोसेडिंग आपल्या सोबत घेतले होते. आम्ही 2-4 तिच्या घरावर 5-6 अशा पाठविल्या, पण तिनं धमकी दिली होती का तुम्हाला जे बनते ते करून घ्या, जे बनते ते करून घ्या. तिनं खोट्या चेकवर सह्या अशा घेतल्या का तुम्हाला, तुम्ही कामाला जाता, तुम्ही रोज मजूर बाया, आम्हाला कोण्या महिलेले कोणी आजारी पडलं किंवा इमर्जन्सी कोणाले काही काम पडलं मग वेळेवर पैसे काढून आणायचे कसे, तर 2 चेकवर सह्या घेऊन घेतल्या. आणि त्या चेक तिनं त्या श्री साई ट्रेडिंग कंपनीला तिनं पाठवला तेवढं मंजुषा टोंगे सी आर पीनं. आणि ती योजना पूर्ण असा फ्राटधंदा करून खोट्या सह्या ग्रामीण महिलेचा खूप असा न समजण्याचा फायदा उचलून ही योजना प्रत्येक गट म्हणजे 1 गटाला 8,71,000 दिली. त्या एजन्सीतर्फे गाडीनं कल्टिवेटर 2, पेरणीयंत्र 2 आणि फिल्टर मशीन अशा काही इतर सामाईन आले आमच्या गावामध्ये. आमच्या गावात आल्यानंतर त्या सामाईनाची चौकशी झाली. त्याच्या 4 दिवसानं ते मंजुषा टोंगेनं मकर ढोकळा इथून गाडी बोलवली. गाडी बोलवून आमच्या गावाचे मुलं ते कल्टिवेटर पेरणीयंत्र भराले होते आणि ते यंत्र तिनं कुठं अपरातपर केले ते माहीत नाही. पण आम्ही याच्या त्याच्या तोंडनं आम्ही गाडीवाल्याचा गाडी नंबर घेतला, गाडीवाल्याचा मोबाईल नंबर घेतला, आम्ही त्यांना विचारलं त्याचं रेकॉर्ड आहे आणि जी खोटी प्रोसेस सांगली आहे बी एम राऊत आणि कुंभरे यांनी पूर्ण लोकांना असं सांगितलं आहे का तुम्ही जर 2.5 लाख भरले तर तुम्ही काढून द्यान का. तर आम्ही म्हटलं सर आम्ही स्वतः गटवाल्यानं पण त्या पासबुकामध्ये पैसा भरला नाही आणि तुमच्या पंचायत समितीचे लोकांनी त्याच्यात पैसा भरला नाही, तर ह्या समाज कल्याणनं पैसा कसा दिला येतं आणि कसा अकाउंटले टाकला आणि कसा यांनी अपरातपर केली, मग याच्यावर आम्हाला न्याय मिळत नाही. आम्ही पंचायत समितीला तक्रार केली, पोलीस स्टेशनला तक्रार केली, SP साहेबांकडे तक्रार केली, जिल्हा परिषदला तक्रार केली, समाज कल्याणला तक्रार केली, तर सगळे अधिकारी असे झोपीत असल्यासारखे आम्हाला अडवाअडवीचे उत्तरं देत आहे, आमच्यावर धमक्या मारत आहे, आम्हाला असे म्हणत आहे का तुम्ही कोण, तुमचा सबूत काय. खुद अधिकारी असे नाही म्हणत आहे का माझा पूर्ण पा मी हे अधिकारी आहे, माझ्या अधिकाऱ्याचं तात्पर्य मी असं निभवत आहे असं आम्हाला सांगत नाही. आम्हाला खोटा आम्ही असं पूर्ण 100 पोलीस स्टेशनमध्ये कुठे कुठे आम्ही कुई पोलीस स्टेशनला केली, आम्ही उमरेड पोलीस स्टेशनमध्ये गेलो, त्यांनी आमची रिपोर्ट काही घेतली नाही. आम्ही ते पोलीस स्टेशनमध्ये म्हणत होते उमरेडवाले का तुम्ही आम्हाला अहवाल आल्याशिवाय आम्ही रिपोर्ट घेत नाही. आम्ही SP साहेबाकडे गेलो उपोषणाचं लेटर घेऊन त्यांची रिसीट आणली. SP साहेब कोणते, पियुष पोतदार, हर्ष पियुष पोतदार त्यांच्याकडे गेलो. तर ह्या योजनेमुळे ह्या फ्रॉडमुळे आमच्या गावामध्ये आम्हाला खूप तकलीफ आहे.
खूप असे माझं नाव माधुरी संतोष गिरसावरे, सती अनुसया महिला बचत गट, निहती महिला बचत गट, माझ्या गटाचं नाव आहे रागिणी महिला बचत गट, मी मांगली गावाची नागरिक आहो आणि महिला बचत गटाची सदस्य असल्यामुळं आज ह्या गटावर असा फाट झाला आहे. उद्या माझ्या गटावर न होता मला ह्या निधी याची मला जानकारी आहे, मी बोलू शकतो. मला काहून बोलते असं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे, मला अधिकारी ब्लॅकमेल करत आहे. जेव्हा समाज कल्याण लोकांची 6 जणांची कमिटी आली तेव्हा यांनी दुसरे डॉक्युमेंट्स आणले होते, आमच्या सह्या पण नव्हत्या त्या, आमच्या काय म्हणते फोटो पण नव्हते. यांनी पूर्ण असं डुप्लिकेट काम करून आम्हाला डॉक्युमेंट दाखवले आणि आज आम्ही समाज कल्याणच्या समोर आम्ही त्यांचे पूर्ण आमचे प्रोसिडिंग पूर्ण बघितली तर सर्व डुप्लिकेट प्रोसिडिंग येतं लावून ठेवली ह्या 2 दिवसामध्ये. जेव्हा आम्ही आमच्या नियती गटामध्ये जेव्हा आम्हाला म्हणजे तिथं ह्या समाज कल्याणची टीम वगैरे आली होती, तिथे कागदे वगैरे दाखवले तर तिथं आमच्या नियती गटाचे एक पण फोटो नव्हते, तिथे दुसऱ्याच गावचे फोटो होत्या. न सह्या पण अध्यक्षाच्या जागी दुसऱ्याच बाईची सही होती, सचिवच्या जागी दुसऱ्याच बाईची सही होती आणि अध्यक्षाच्या जागी वर्षा भोजराज खेकडेचं नाव होता आणि सचिवच्या जागी पिंकी उमेश बकाल यांचं नाव लिहिलं होतं. आणि तिथे आमच्या सह्या तिथे काही होत्या नाही आणि इथे जेव्हा आलो तर तिथे ते कागद वगैरे बदलवले आहेत, पूर्ण सह्याचे ते म्हणजे फोटो वगैरे बदलवले आहेत, त्या फोटो वेगळ्याच लावले आहेत इथं. आणि त्या सह्याचे बी कागद पूर्णच बदलवले आहेत इथं पण. पण मी कोषाध्यक्ष आहे पण कोषाध्यक्षाच्या जागी माझी सही नाही आहे, सचिवच्या जागी माझं नाव आहे पिंकी उमेश बकाल. हे अध्यक्षबाई कुठे? अध्यक्षबाई ह्या आहेत ना, अध्यक्षाच्या जागीवर वर्षा भोजराज खेकडे म्हणून नाव लिहिलं आहे. कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान. अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर. नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा. हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन. पैकिंग सुविधा भी उपलब्ध. हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज, सामान, कुरियर, पार्सल भेजे जाते हैं. फ्रेंच चार्ज देना शुरू है तो आज संपर्क करें. अशरत अंसारी 7304378350. हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीली नदी चौक, काउंटी रोड, नागपुर.